आताची चित्रं आहेत इराक मधल्या अमेरिकी तळांची इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्यानंतरच हे दृश्य सॅटेलाइट कॅमेऱ्यांनी टिपलंय मनुष्यहानी झालेली नाही हे आता स्पष्ट झालंय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बुधवारचा सूरही बराच संयमी होता उलट इराणचे त्यांनी आभारच मानले इराणची जनता आणि नेते यांना संबोधून मला एकच सांगायचंय की त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं असंच मला वाटतं त्यांच्या देशात समृद्धी असावी आणि शेजारी देशांबरोबर त्यांचे संबंध चांगले राहावेत अमेरिकेलाही हवी आहे ट्रम्प असं म्हणत असले तरी पश्चिम आशियात इराण आणि अमेरिकेदरम्यान सगळं काही आलबेल नाही ट्रम्प यांचा पुढचा निर्णय काय असेल याबद्दलही तर्कवितर्क का आहेत कासिम सुलेमाने यांच्या हत्येचा निर्णय घेतानाही इराणकडून अमेरिकी लष्कराला धोका आहेच असाच दावा ट्रम्प प्रशासनाने केला होता तिथल्या सिनेटला प्रशासनाने सुलेमानींची हत्या आणि त्यासाठी कारणीभूत असलेली पार्श्वभूमी याविषयी माहिती दिली सिनेटर समोर पंच्याहत्तर मिनिटांचं भलं मोठं प्रेझेंटेशन करण्यात आलं मला काही ते फारसं पटलं नाही नऊ वर्ष मी सिनेटर आहे पण माझ्या कारकिर्दीत इतकं वाईट प्रेझेंटेशन कधीच पाहिलं नव्हतं सुलेमानी यांच्यावर कारवाई झाली नसती तर आता आपण अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत असतो शेकडो नाही तर डझनावारी सैनिक नक्कीच शिया दहशतवाद्यांकडून मारले गेले असते हाऊस ऑफ मध्ये डेमोक्रेट्स एक ठराव मांडण्याच्या तयारीत आहेत ट्रम्प यांची इराण विरोधातली लष्करी कारवाई आवरण्यासाठीचा ठराव ट्रम्प यांची इराण विरोधातली भूमिका काल सौम्य झालेली दिसली पण बायदेशात त्यांना होणारा विरोध पुन्हा एकदा यातून दिसला